पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तसेच महाराष्ट्रात जून आणि जुलैमध्ये दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो ही बाब विचारात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून 5,000 पेक्षा जास्त रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प केलाय. गर्दी न करता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून प्रत्येक गटानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पीएमपीएमएलमध्ये 13 डेपोमध्ये व 2 मुख्यालय असे 15 ठिकाणी पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आत्तापर्यंत जे आकडेवारी संपूर्ण डेपोतून आलेली आहे ती कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसादाच्या योग्यतेने बरोबर झाले. प्रत्येक डेपो 100-150 कर्मचाऱ्यांचा आत्तापर्यंत रक्तदान झालेलं आहे. तरी आमचं 5,000+ रक्तदान कर्मचारी करतील असा आम्हाला अंदाज आहे व त्या अनुषंगाने आमचे कर्मचारी जे साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला पूर्णपणे साथ देऊन कर्मचाऱ्यांच्या वतीने हे रक्तदान शिबिर 5,000+ वरती नेण्याचा आम्ही कर्मचारी सर्वजण प्रयत्न करत आहोत. आता त्याचबरोबर रक्तदान शिबिराला कर्मचारी पुरुष सेवकसुद्धा करत आहेत, त्याचबरोबर महिला कर्मचारीसुद्धा रक्तदान करून या श्रेष्ठ दानामध्ये त्यांचंसुद्धा योगदान याच्यामध्ये करत आहेत. त्याचबरोबर जे कर्मचारी स्वतःसुद्धा करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातील महिलासुद्धा किंवा त्यांचे मुलगा त्यांच्या मित्रांपैकी कोणी असं कोणाच्या ना कोणाला घेऊन कंपनीचं पीएमपीएमएलचं नाव कसं लौकिक होईल याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न प्रत्येक कर्मचारी आज करत आहे. या रक्तदान शिबिरात पीएमपीएलचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रमंडळी सुद्धा सहभागी होणार आहेत. या भव्य आणि आगळ्या वेगळ्या रक्तदान शिबिरामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिकात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.